नमस्कार घरच्या आठवणमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। टिफिन स्पेशल भागात तुमचं स्वागत करते। आज मी इथं भेंडीची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। ह्याच्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतले। इथं मी टॅमॅटो घेतलं आहे, इथं लसूण, हिरवी मिरची आणि जिरे ह्यांचं वाटण करून घेतलं आहे। इथं मी एक कढाई ठेवले, त्यामध्ये मी तेल टाकले। आता ह्यामध्ये मी मोहरीची फोडणी घेते, जिरे। आता हे जे वाटण आहे ते मी ॲड करते, छानपैकी फ्राय करून घे। ही मिरची आता फ्राय झाली, आता ह्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया। बघा, हळद छान फ्राय झाली। आता या ठिकाणी मी भेंडी टाकून घेते। मीठ मी लगेच टाकत नाही, आता मी भेंडी चांगली फ्राय करून घेऊया। ही बघा, आपली भेंडी छान फ्राय झाली। आता हे बघा, ह्याला अशा तारा सुटलेल्या दिसतात। तर ह्यासाठी आपण काय करायचं, इथं मी ही लिंबू घेतले। हे लिंबू मी ह्यामध्ये पिळणार, त्यामुळे काय होतं, भेंडीला अशा तारा सुटत नाहीत आणि ती चिकट होत नाही। हे बघा, लिंबू पिळल्यानंतर बिलकुल तार सुटलेली नाही, तुम्ही बघू शकता। आता मी ह्यामध्ये इथं शेंगदाणा कूट घेतले, हे मी ह्यामध्ये ॲड करते। शेंगदाणा कूट टाकल्यामुळं काय होतं, टेस्ट पण छान चांगली येते आणि मुलंही आवडीनं खातात। आता हे छान फ्राय करून घेऊया। हे बघा, कूट टाकल्यानंतर कशी छान दिसते। आता ह्यामध्ये मी हा टॅमॅटो ॲड करणार आहे। टॅमॅटो हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाका। की पहा, आपली भेंडी कशी छान दिसते, मस्त। आता शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण ह्यामध्ये मीठ ॲड करणार आहे, चवीनुसार मीठ, आणि छान हे फ्राय करून घेऊया। हे बघा, आपली भेंडी तयार झालेली। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते।